नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि आता घेऊया दिवसभरातल्या घटनांचा वेगवान आढावा। शैक्षणिक वर्षात तब्बल 43 अनधिकृत शाळांवर नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशी महापालिकेची सिटी लिंक बस सेवा ही ठप्प आहे। एक महिन्याचा पगार आणि बोनस न दिल्याने वाहक कर्मचारी संपावर गेलेत। बुधवारपासून शहरात बस सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। पगार थकत असल्याने सिटी लिंक बस कर्मचारी वारंवार संपावर जात आहेत। अनेक वेळा संदर्भात बैठका घेऊन देखील मार्ग निघत नसल्याने नाशिककरांना फटका बसतोय। जोपर्यंत खात्यावर बोनस पगार जमा होत नाही तोपर्यंत संप चालूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। शेतकऱ्यांनी मागील पैसे कारखानदारांनी अदा करावेत मागणीसाठी गेले काही दिवस शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सरकारबरोबर चर्चा करत आहेत। मागचे पैसे अदा केले नाहीत तर कारखाने चालू करून देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलेला आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे। एकादशीच्या निमित्तानं सिंधुदुर्गातील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारलंय। 1 टन वाळूपासून रंगांची उधळण करत वेंगुर्ले तालुक्यातील आरवली समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारण्यात आलंय। कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपुरात 4 लाखांहून अधिक भाविकांची मांद्याळी जमलीय। विठ्ठलाच्या हरिनामाच्या जयघोषात सारी पंढरी नगरी नावून निघालीय। एकादशीच्या पर्वकाळ आणि मित्र विठ्ठल मंदिराचा महाद्वार रोड आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भक्तीचा महापूर लोटलाय। कार्तिकी एकादशी निमित्तानं एकीकडे पंढरपूरच्या विठुरायाची महापूजा होत असताना विष्णू स्वरूप असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या वालुकामय मूर्तींना दुग्धाभिषेक घालून महापूजा करण्यात आली आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर महापूजेला सुरुवात झाली। यावेळी श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मूर्तींना दुधाचा अभिषेक करण्यात आला। कार्तिकी एकादशी निमित्तानं नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळतीय। राज्यात थंडीतापाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतीय। त्यामध्येच डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्यानं रुग्णांमध्ये वाढ होतीये। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांमध्ये 352 डेंग्यूचे रुग्णांची नोंद झालीय। या रुग्णांपैकी 2 जणांचा डेंग्यूनं मृत्यू झालाय तर 4 जणांचा मृत्यू डेंग्यू संशयित असल्याची नोंद आहे। उर्वरित रुग्ण डेंग्यूतून बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। जिल्ह्यात जानेवारीपासून 383 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत। एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी बबन घुगे यांनी सपत्निक केली। पहाटे 2:30 शासकीय पूजेला सुरुवात झाली। त्यानंतर पंढरपूरच्या मंदिर विकास आराखड्याचे पहिल्या टप्प्यातील कामाचं भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आलं। यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते। मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बबन आणि वत्सला घोगे यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली। आयुष्याचं सार्थक झालं असं सांगत असताना हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा इतकंच काय ते प्रांजळ मागणं आपण विठ्ठलाकडे मागितलं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्तानं 6 टन फुलांपासून मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे।
पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनीही फुलांची सजावट विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे. चेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, मोगरा यासह देशी विदेशी फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आलाय. तब्बल 12 तास 60 कर्मचारी यांनीही फुलांची सजावट तयार केली. कार्तिकी एकादशीच्या पर्व काळानिमित्त आज चंद्रभागेचं पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे या उक्तीप्रमाणे चंद्रभागेच्या पवित्र स्नानानंतर विठ्ठल दर्शन घेण्याचा प्रघात वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्यामुळे पवित्र चंद्रभागा स्नान करण्यासाठी भाविकांची मांदियाळी चंद्रभागेच्या तीरावर आहे. संलग्नित महाविद्यालयांमधील एमफिल पदवीप्राप्त प्राध्यापकांना नेट सेट मधून सूट देण्याचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनानं 1.5 महिन्यांपूर्वीच तयार केलाय. 315 प्राध्यापकांच्या पदोन्नतीशी निगडीत असलेला हा प्रस्ताव UGC कडे पाठवण्यात येणार होता, मात्र अद्याप हा प्रस्ताव UGC कडे पाठवण्यात आलेला नाहीये. या दिरंगाई मागचं नेमकं कारण गुलदस्त्यात आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पारनका कल्याणतर्फे आदिवासी पाड्यावर विशेष अन्नदान आणि वस्त्रदान संपन्न झालं. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पारनका कल्याण पश्चिम यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण विभाग अंतर्गत एक हात मदतीचा आणि जनसेवा योजनेमध्ये कल्याण पश्चिम येथील सापड गावामध्ये असलेल्या उपेक्षित आदिवासी पाड्यावर 20 नोव्हेंबर रोजी सोमवारी दिवाळी फराळ, बिस्किट वाटप आणि साडी वाटप देखील करण्यात आलं.